25/10/2023 पासून कंत्राटी कर्मचारी संपावर आणि राज्यातील आरोग्य सेवा व्हेंटिलेटरवर महाराष्ट्र राज्यातील आरोग्य विभागातील राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत काम करणारे अधिकारी व कर्मचारी वर्ग यांनी संपूर्ण महाराष्ट्रात 25/10/2023 पासून आपल्याला शासन सेवेमध्ये समायोजन करण्याकरता कामबंद आंदोलन सुरू केले आहे. पालघर जिल्ह्यामध्ये डहाणू व जव्हारम येथे शीघ्र बाल उपचार केंद्र कार्यान्वित आहेत. त्या ठिकाणी कार्यरत असलेले सर्व कर्मचारी हे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत काम करणारे कंत्राटी कर्मचारी आहेत. शासन स्तरावरून त्यांच्या समायोजनाबाबत जोपर्यंत लेखी दिले जात नाही तोपर्यंत सुरू असलेलं आंदोलन हे मागे घेणार नाही असं आंदोलनात सहभागी असलेले कंत्राटी कर्मचारी यांच्याकडून सांगण्यात आलंय. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत सर्व राज्यभर आंदोलन सुरू असून सोमवारपासून सदर आंदोलन अधिक तीव्र करण्याचे संकेत कर्मचाऱ्यांनी दिले आहेत. त्यामध्ये जव्हार व डहाणू येथील शीघ्र बाल उपचार केंद्रामध्ये कार्यरत असलेले कर्मचारी देखील पूर्णपणे संपात सहभागी होणार आहेत. एकच मागणी, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत असलेले अधिकारी कर्मचारी तांत्रिक व अतांत्रिक यांना नियमित पदावर समायोजन करण्यासाठी धोरणात्मक निर्णय त्वरित घेण्यात यावा. जव्हारवरून जहीर हमीद शेख यांचा रिपोर्ट. समायोजन झालं पाहिजे. कित्येक वर्षापासून अशा दुर्गम विभागात आम्ही सेवा पुरवत आहोत. कोण कुठल्या घरापासून लांब त्या ठिकाणी सर्व्हिससाठी उपलब्ध होऊन प्रत्येक आडीघडीला आम्ही आमचं वेळ काढून आमच्या ड्युटीवर तात्पर्याने हजर राहून अशा दुर्बल भागामध्ये सुद्धा आम्ही काम करतो. त्या हिशेबाने आम्हाला कित्येक वर्ष आम्ही कितपत पडून आहेत. तुटपुंज्या वेतनवर आम्ही कधीपर्यंत आमचा संसार चालू. त्यामुळे आम्हाला एक तर समायोजित करावं, आम्हाला परमनंट करावं, नाहीतर त्याप्रमाणे आम्हाला पेमेंट भेटावं. ज्याप्रमाणे रेग्युलर कॅडर आहे त्याप्रमाणे आम्हाला पेमेंट भेटावं ह्या आमच्या मागण्या आहेत. समायोजित करावं किंवा आम्हाला समान वेतन द्यावं, समान काम समान वेतन आम्हाला मिळावं. आंदोलनादरम्यान आम्हाला आम्ही हे राज्यव्यापी आंदोलन आहे आणि हळूहळू हे आंदोलन तीव्र होणार आहे. हे बेमुदत उपोषण आम्ही 25 तारखेपासून सुरू केलं आहे आणि हे एक तर उपोषण आम्हाला लेखी आश्वासन जोपर्यंत भेटत नाही, आम्हाला लेखी जोपर्यंत पाठपुरावा केला जात नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन संपू देणार नाही आणि आंदोलन आजपासून तीव्र होणार आहे. ह्या प्रत्येक गडीला प्रत्येक CHO असो, कॅडरप्रमाणे असणारा CHO, कम्युनिटी सामुदायिक आरोग्य अधिकारी असो किंवा RBSK चा अधिकारी असो किंवा नर्सिंग स्टाफ असो, हे प्रत्येक दिवशी आंदोलन तीव्र होणार आहे. सोमवारपासून याची रूपरेषा पण बदलणार आहे. राज्यात होणाऱ्या पूर्ण आंदोलनाला सर्वस्वी जबाबदार हे सरकार असणार आहे आणि ह्यात जो परिणाम होतोय आपल्या ग्रामीण विभागात तर पूर्ण आरोग्य सेवा कोलमडणार आहे, पण याची संपूर्ण जबाबदारी ही गव्हर्नमेंटची आहे. त्यामुळे लवकरात लवकर निर्णय व्हावा ही पण आमची इच्छा आहे. आम्ही पण कामावर रुजू होऊ शकतो, पण ज्यापर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही त्यापर्यंत कुठल्याही परिस्थितीत तडजोड केली नाही जाणार नाही. यासाठी आमचे प्राण गमवावे लागेल तरी आम्ही याची किंमत मोजू, पण ह्यासाठी आम्ही परमनंट जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आम्ही हजर होणार नाही. आणि याची दखल ज्या ठिकाणी मुंबई येथे आंदोलन चालू होतं आझाद मैदानात, तर आमची एक आरोग्य सेविका त्या ठिकाणी मृत पावलेली आहे. आम्ही शोककळा व्यक्त करतो. अजून हे सरकार कितीचे मृत्यू घेणार त्या मृत्यूच्या दाढेवर आम्ही उभे आहोत, पण ज्यापर्यंत आमचं परमनंट होणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन तीव्र चालू करणार आहे.